हर हर महादेव मंडळी, आज आपण एकदम धाप असेल परफेक्ट असं पनीर पराठा घरच्या घरी कसं बनवतं याची रेसिपी पाहणार आहोत. अगदी मित्रांनो साधी सोपी पद्धत शेअर केलेली आहे, पण पराठ्याची चव म्हणा तर एकदम फर्स्ट क्लास, अगदी अप्रतिम. त्याचप्रमाणे मित्रांनो पराठा बनवण्यासाठी आपण एक खास पद्धत वापरणार आहोत, जेणेकरून तुमचा एकही पराठा फाटणार नाही, तसेच सारे निघतो काटोकाट पसरेल. चला मग पराठे बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम पराठे बनवण्यासाठी आपण त्याचा डाऊट म्हणजेच कणिक बनणार आहोत. त्यासाठी 2 कप इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, चिमूटभर मीठ, अगदी 1 चमच ओवा कुस्करून टाकायचं आहे, 1 मोठा चमच तेल आणि 1 कप पाण्याने आता हा पीठ आपल्याला छानपैकी मळून घ्यायचा आहे. हे बघा हाडी तुम्ही 2 मिनिटात पाहू शकता, चपातीचं जसं पीठ मळतो अगदी सेम पीठ मी इथं मळून घेतलेलं आहे. या पद्धतीने स्मूथ असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि तेलाने आता हा तयार पीठाला ग्रीस करून आपल्या साईडला 5 मिनिटाकरिता ठेवून द्यायचं आहे. आता मित्रांनो आपण पराठ्याच्या आतमधली स्टफिंग तयार करणार आहोत, त्यासाठी मी इथे 1 पाव इतकं पनीर घेतलेलं आहे. पनीरला आपल्याला छान या पद्धतीने बारीकसर असं ग्रेट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हवं असं पनीर तुम्ही मॅश देखील करू शकता. हे बघा पनीर व्यवस्थितपणे मी इथे ग्रेट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये 1 बारीकशिलेला कांदा ॲड करायचा आहे, भरपूर सारे बारीकशिलेली कोथिंबीर ॲड करायची आहे, अदरक लसूण मिरची पेस्ट ॲड करायची आहे, 1/2 चमच इतके हल्दी पावडर, 1 चमच इतका मॅजिक मसाला म्हणजे मॅगी मसाला ॲड करायचा आहे, 1 चमच चाट मसाला आणि 1/2 चमच अगदी मीठ ॲड करून छानपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे. हे बघा मंडळी पराठे जे अगदी चटपटीत सारण आपले रेडी झालेलं आहे. अगदी या पद्धतीने बनवाना तुम्ही पराठे खातच बसले इतके टेस्टी तयार होतात. सो हे बघा पराठ्याचं पीठ देखील 5 मिनिटाकरिता रेस्ट करून झालेलं आहे, छानपैकी पीठ फुगलेलं आहे. याला छानपैकी मळून यामधून 1 गोळा मी इथे छानपैकी पराठा तयार करण्यासाठी काढून घेतलेला आहे. आता हा गोळा आपल्याला छानपैकी सर्वप्रथम चपातीसाठी जसं चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हे बघा छानपैकी चपाती लाटून झाली की सेंटरला भरपूर सारं हवं तेवढं सारण ठेवायचं आहे आणि चपाती आपल्याला या पद्धतीने स्क्वेअरमध्ये फोल्ड करायची आहे. या पद्धतीने मित्रांनो तुम्ही पराठे करून बघा, एकही पराठा तुमचा कधीही फाटणार नाही. आता हा पराठा आपल्या अलगत हाताने छानपैकी लाटून घ्यायचा आहे. मित्रांनो नक्की तुम्ही या पद्धतीने पराठे बनवून बघा, तुम्हाला प्रचंड आवडतील आणि चवीला तर एकदम फर्स्ट क्लास, धाब्यापेक्षाही उत्तम पराठे तयार होतात. सो हे बघा मंडळी छानपैकी पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे. आता मित्रांनो हा पराठा आपल्याला छानपैकी हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. छानपैकी पराठा मित्रांनो वरतून ड्राय झाला की त्याला टर्न करायचा आहे. वा मस्तच, हे बघा किती छानपैकी पराठा भाजला गेला आहे. यावरती आता छानपैकी साजूक तूप अप्लाय करायचा आहे. मित्रांनो मी इथे पराठे भाजण्याकरिता साजूक तुपाचा वापर केलेला आहे, तुम्ही बटर देखील साजूक तुपाऐवजी घेऊ शकता. पराठे मित्रांनो आपल्या अधूनमधून छानपैकी परतवत आपल्याला साजूक तूप लावून या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे. सो पराठा रेडी झालेला आहे, तर गरमागरम पराठे सर्व करायचे आहेत. मित्रांनो रेसिपी आवडली रेसिपी लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. तसे तुम्ही नक्की एकदा तरी पराठे बनवून बघा, तुम्हाला प्रचंड आवडते याची मला खात्री आहे. तसे मित्रांनो दाखवलेल्या पद्धतीने पराठे बनवाना अगदी पराठ्याचं सारण पराठ्याच्या काटोकाट पसरेल, इतके व्यवस्थित हे पराठे तयार होतात आणि एकही पराठा तुमचा फाटणार नाही, तसेच चवीला तर एकदम फर्स्ट क्लास. चला मंडळी पुन्हा भेटूया, हर हर महादेव.